हॅलो गाईज वेलकम टू यू पी डी एज्युकेशन काहीच महाराष्ट्र सेट एक्झाम या संदर्भात अतिशय महत्वाचं एक ऑफिशियल अपडेट आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण आजच्या लेसनमध्ये पाहणार आहोत ही माहिती पाहण्याआधी तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर नेट सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला जॉईन करू शकता तिथेही नेट सेट आणि पेट या तीनही एक्झाम बद्दल अपडेट कळवले जातात त्याचबरोबर एक छोटीशी इन्फॉर्मेशन जर तुम्ही एम एस सी एक्झाम जो नेक्स्ट एक्झाम होणार आहे त्या एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर त्या एक्झाम मधील पेपर फर्स्ट हा सर्वांसाठी कॉमन असतो हेच लक्षात घेऊन पेपर साठी आपण एक संपूर्ण क्रॅश कोर्स लाँच करत आहोत वीस जुलै दोन हजार तेवीसला हा क्रॅश कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल किंवा क्रॅश कोर्स संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता व्हॉट्सअप नंबर आहे नव्वद अकरा छत्तीस वीस ब्याऐंशी या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करून अधिक माहिती मिळू शकता हाच व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे तर काहीच हे पा ऑफिशियली इन्फॉर्मेशन सेट भाऊंनी प्रोव्हाइड केलेली आहे ती पाहूया तर गाईच हे पा यावर्षी जो एक्झाम कंडक्ट झाला होता तो झाला सव्वीस मार्च दोन हजार तेवीसला एक्झाम कंडक्ट झाला आणि हा एक्झाम जरी दोन हजार तेवीसला कंडक्ट झाला असला तरीही हा एक्झाम दोन हजार बावीसचा एक्झाम होता कारण तुम्हाला माहित असेल दोन हजार एकवीस मध्ये एक्झाम कंडक्ट केला त्यानंतर दोन हजार बावीसला कुठलाही एक्झाम झाला नाही तो एक्झाम खूप लेट झाला म्हणजे डायरेक्टली दोन हजार तेवीसला एक्झाम कंडक्ट केला मग बेसिकली दोन हजार बावीसचा एक्झाम हा दोन हजार तेवीसला झाला मग दोन हजार तेवीसचा एक्झाम कधी होणार त्या संदर्भात सेठ भवननी ऑफिशियली पत्रकार सभेमध्ये उत्तर दिलेलं आहे तर कायच हे पा तर हे पा एका न्यूज पेपरला सेट भवनने जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ऑफिशियल इन्फॉर्मेशन आहे तुम्ही पाहू शकता ती इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतोय तर बेसिकली तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता जो एक्झाम झाला सव्वीस मार्च दोन हजार तेवीसला तो एक्झाम दोन हजार बावीसचा होता कारण दोन हजार एकवीसला एक्झाम झाला त्यानंतर दोन हजार बावीसला कुठलाही एक्झाम झाला नाही म्हणजे एक्झाम कंडक्ट करायचा होता पण तो एक्झाम खूप लेट झाला म्हणजे डायरेक्ट एक दोन हजार तेवीसला एक्झाम झाला मग आता दोन हजार तेवीस एक्झाम कधी होणार तर या संदर्भात सेट भवनने सांगितलंय हो की नोव्हेंबर जास्त महिन्यामध्ये सेट एक्झाम हा होऊ शकतो म्हणजे बेसिकली नोव्हेंबर महिन्यामध्ये सेट एक्झाम कंडक्ट करता येईल या दृष्टिकोनातून सेट भवनचे प्रयत्न चालू आहेत तर काहीच नोव्हेंबर महिन्यामध्ये किंवा जास्तीत जास्त झालं तर डिसेंबर महिन्याच्या सेकंड किंवा थर्ड वीकमध्ये सेट एक्झाम हा कंडक्ट होऊ शकतो ठीक आहे तर ऑफिशियली इन्फॉर्मेशन दिलेलं आहे जे आपले सेट भवनचे सचिव आहेत किंवा कुल सचिव म्हणू शकतो किंवा सदस्य देखील आहेत तर बेसिकली त्यांनी ही इन्फॉर्मेशन पत्रकार परिषद मध्ये दिलेली आहे तर पुन्हा सांगतो जो सव्वीस मार्च दोन हजार तेवीसला ला एक्झाम झाला तो त्यांनी दोन हजार बावीस चा एक्झाम कंडक्ट केलाय असं त्यांनी गृहित धरले आणि दोन हजार तेवीसचा जो एक्झाम होणार आहे तो नोव्हेंबर महिन्यामध्ये कंडक्ट करता येईल या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न चालू आहेत तर गाईज नोव्हेंबर महिन्यामध्ये शंभर टक्के एक्झाम होईल नाही झाला तर डिसेंबर महिन्याच्या सेकंड किंवा थर्ड वीकमध्ये हंड्रेड अँड टेन पर्सेंट एक्झाम होईलच तर गाईज ही ऑफिशियल इन्फॉर्मेशन प्रोवाइड केलेली आहे आय होप तुम्हाला ट्वेंटी टू महिना तरी कळायला असेल की कुठल्या महिन्यामध्ये एक्झाम होऊ शकतो तर नोव्हेंबर महिना त्यांनी ऑफिशियली सांगितलेला आहे तर काहीच हे छोटसं अपडेट होतं आणि पुन्हा सांगाल जर तुम्हाला एम एस सीएट एक्झाम पेपर फर्स्ट यामध्ये चांगले मार्क भेटत नसतील तर तुम्ही आपला क्रॅश कोर्स जॉईन करू शकता त्या क्रॅश कोर्समध्ये पेपर फर्स्ट संदर्भात ए टू झीड इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड केले जाईल म्हणजे बेसिकली तो क्रॅश कोर्स जॉईन केल्यानंतर तुम्हाला पेपर फर्स्ट संदर्भात ऑदर कुठलाही पुस्तक किंवा ऑदर कुठलाही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही किंवा ऑदर कुठलाही नोट्स रेफर करण्याची गरज पडणार नाही संपूर्ण पेपर साठी आपण क्रॅश कोर्स लाँच करतोय वीस जुलैला तर गाईच हा क्रॅश कोर्स जॉईन करायचा असेल तर व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून अधिक माहिती मिळू शकता तर गाईच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच